सतत नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेल्यामुळे मेंढकी येथील नामदेवजी महाडोरे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती। त्यावर मी व्हिडिओ बनवून फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून प्रसारित केला होता। गेल्या 5 वर्षापासून ओला तर कधी कोरडा दुष्काळ, धानावर मावा, तुडतुडा, बेरड लागून शेतकऱ्याला उत्पन्न कमी येत असल्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायचे या चिंतेत शेतकरी जगत असतो। त्याचाच परिणाम मेंढकी येथील नामदेव महाडोरे या शेतकऱ्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। टेन्शन घेतले कर्जापाई, जेवत नव्हते काही नाही, जास्त टेन्शन घेऊन टाकले, झोपलो नव्हतो ना, मला माहीतच नाही कधी गेले कधी नाही तर। आणि ह्या पावसामुळे तर जास्तच त्यांना टेन्शन घेतलं, जेवण सुद्धा नव्हते करत। आता एकत्र जेवण करायला बसत होते तेव्हा पण सर्व जेवण करत, पण ते थोडंसं भात घेतले का जेवण सुद्धा नव्हते करत, स्टेट बँकेमध्ये सोनं गहाण आहे आणि बचत गटातून त्यांनी कर्ज उचलला होता। एवढं कर्ज कशासाठी घेतलं होतं त्यांनी? हे शेतीसाठीच उचलले होते आणि ते सतत नापिकी होत आहे 5 वर्षापासून शेतीची, त्याच्यामुळं ते फेडू शकले नाही। मी मरण पावले शेतीच्या कर्जामुळे आणि आमच्या घरमालकांना मग गांधी साहेबांना बोलवले आणि ते आले आमच्या घरापर्यंत, आमचे व्हिडिओ शूटिंग केले आणि शासनापर्यंत पाठवले। आणि नंतर मग 5-6 महिन्यानंतर आम्हाला 1 लाख रुपये मिळाले। आमच्या वडिलांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली होती कर्जापाई म्हणजे नापिकीमुळं, आणि आमच्या खूप कर्ज होतं त्याच्यामुळं आम्ही मग गांधी साहेबाची भेट घेतली आम्ही, आणि त्या शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही त्यांना सांगितलं। त्यांनी ही बातमी मग फेसबुक इंटरनेटवर टाकून त्यांनी ही बातमी शासनापर्यंत अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवली, आम्हाला त्या योजनेचा लाभ मिळवून दिला आणि आम्हाला त्याच्यामुळं त्या लाभ मिळवून 1 लाखाचा लाभ मिळवून दिला, आणि त्याच्यामुळं आम्हाला थोडंसा आमची आर्थिक परिस्थिती बरी झाली आणि थोडंसा कर्जातून आम्ही मुक्त झाल्यासारखं झालो। आणि मिळवून दिल्याबद्दल चांदे साहेबाचा मी आभारी आहे। चांदे साहेब आले, आमचे व्हिडिओ शूटिंग केले आणि फेसबुकवर व्हॉट्सअपवर त्यांनी बातमी दिली, त्यांच्यामुळे आम्हाला शासनाकडून कर्जापाई आत्महत्याबद्दल 1 लाख रुपये मिळवून दिले आणि त्याच्यात थोडासा आम्हाला फायदा झाला आणि तो चेक माझ्या नावानं दिला आहे, म्हणजे 70,000 आणि 30,000 70,000 डिपॉझिट आहे, 30,000 बिलिंग आले। आधीच्या काळात गावामध्ये मोबाईल किंवा इंटरनेटची सुविधा नव्हती, त्यामुळे गावातील कुठल्याही समस्या शासनापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या। मात्र या काळामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया हे साधन सामान्य माणसाला मदतगार ठरले आहे। याचेच उदाहरण या व्हिडिओमुळे या परिवाराला मदत मिळाली आहे। ह्या व्हिडिओची दखल घेऊन शासनाने त्यांना आर्थिक मदत म्हणून 1 लाख रुपये मंजूर करून दिले, त्याबद्दल मी त्या अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो व माझी व्हिडिओ पाहणाऱ्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो। मी कृपाकर, मेंढकीवरून महाराष्ट्र राज्य इंडिया अनर्ससाठी। आप भी बन सकते हैं बदलाव का हिस्सा। हमारे चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और शेयर करें, और अपने विचार कमेंट बॉक्स में हमें बताएं।